आज मोठा प्रश्न समाजापुढे आहे तो म्हणजे कचऱ्याचा. या कचऱ्यावर मात करीत आज कचरा नष्ट कसा करता येईल यावर पुण्यातील संशोधक प्राध्यापक चंद्रकांत गव्हाणे यांनी कचऱ्याची विल्हेवाट लावणारे यंत्र तयार केले आहे. या यंत्राचा वापर आज वेगवेगळ्या भागात होत आहे. याचेच उदाहरण म्हणजे उद्योगनगरी असणारी सणसवाडी आणि कुंजीरवाडी या ग्रामपंचायतीने एक समाजापुढे आदर्श घालून दिला आहे. यावेळी अधिक माहिती शास्त्रज्ञ प्राध्यापक चंद्रकांत गव्हाणे यांनी दिली. आपल्या लोकसंख्येने प्रचंड भस्मासूर वाढीचा घेतलेला आहे. वाढत्या लोकसंख्येच्या अनेक समस्या आहेत. या समस्यांपैकी घनकचरा एक समस्या सगळ्यांना भेडसावत आहे. मग ही समस्या सोडवण्याकरता मी प्राध्यापक चंद्रकांत बाळासाहेब गव्हाणे BGS कॉलेज वाघोली तालुका हवेली जिल्हा पुणे या ठिकाणी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. हे जीवशास्त्र आणि पर्यावरणशास्त्राचा विषय विद्यार्थ्यांना शिकवत असताना ज्या परिसरातल्या गावांमध्ये जो काही कचरा समस्या आहे त्या कचरा समस्येवरती मी अभ्यास केला आणि वाघोली, केसनंद, बकोरी, त्यानंतर थेऊर, त्यानंतर कोरेगाव, तळेगाव, शिक्रापूर ही जी मोठी गावं आहेत ह्या मोठ्या गावांच्या कचऱ्याची स्थिती फार भयंकर आहे. मग ह्या यावरती उपाय म्हणून मी CBG गार्बेज वॉटर हीटर नावाचं एक मॉडेल बनवलेलं आहे. CBG म्हणजे चंद्रकांत बाळासाहेब गव्हाणे, गार्बेज म्हणजे कचरा, वॉटर म्हणजे पाणी आणि हीटर म्हणजे गरम करणार. की आत्तापर्यंत आपण सोलर वॉटर हीटर ऐकलेलं आहे पण हे गार्बेज वॉटर हीटर हे उपकरण आहे. तर ह्या उपकरणाची प्रथमतः अंमलबजावणी करण्याकरता सणसवाडी ग्रामपंचायत या ग्रामपंचायतीने आणि सर्व सदस्यांनी हे मॉडेल घेण्याकरता मला त्या विषयावरती व्याख्यान देण्याकरता त्यांच्या पंचायतीमध्ये मागच्या आठवड्यामध्ये बोलवलं होतं. सर्व सदस्य, त्यानंतर ग्रामसेवक आणि सरपंच, उपसरपंच या व्याख्यानाच्या वेळेस उपस्थित होते आणि सर्वांनी एकमताने ठराव करून हे जे CBG गार्बेज वॉटर हीटर नावाचं प्रकरण जे उपकरण आहे हे उपकरण सणसवाडी ग्रामपंचायतच्या कचरा व्यवस्थापनाकरता लावण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचप्रमाणे गेल्या मार्च महिन्यापासून आत्तापर्यंत या कचरा व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये कुंजीरवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे या ठिकाणच्या ग्रामपंचायतीने मी साधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये या संदर्भात त्या पंचायतीला कचरा व्यवस्थापनाच्या माझ्या मॉडेलविषयी माहिती दिली. त्यांनीसुद्धा ग्रामपंचायतचे सरपंच अनुराधा कुंजीर, त्यानंतर त्यांच्या संबंधित गाव ग्रामपंचायतचे जे भाऊसाहेब ग्रामसेवक आहेत ते गुडसुरकर भाऊसाहेब ह्या आणि सर्व सदस्य, उपसरपंच, सरपंच यांनी या प्रकरण हे मॉडेल घेण्याचं त्या ठिकाणी त्यांनी नियोजन केलं. मी त्या ठिकाणी जाऊन त्यांना व्याख्यान देऊन सर्व व्यवस्थित मॉडेलविषयी माहिती सांगितली. त्यानंतर पंचायतीने एक ठराव करून तो ठराव ह्या 14 वित्त आयोगाच्या निधीमधून हे मशीन खरेदी करण्याकरता परवानगी जिल्हा परिषदेच्या तांत्रिकी विभागाकडे मागितलेली आहे. तिथून ती परवानगी पुढील कार्यवाहीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, लष्कर पाणी पुरवठा या ठिकाणी स्वच्छता पाणी पुरवठा विभागाचं उपअभियंत्यांचं ऑफिस आहे त्या ठिकाणी ते मंजुरी करता गेलेलं आहे आणि तिथून प्रशासकीय त्या ठिकाणी मंजुरी होऊन मग 14 वित्त आयोगाच्या माध्यमातून हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी ग्रामपंचायतमध्ये ह्या मॉडेलची अंमलबजावणी आम्ही सुरू करणार आहोत असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आणि त्यानंतर हवेली तालुक्यातील 100 ग्रामपंचायती आहेत ज्या ज्या ग्रामपंचायतींना कचरा व्यवस्थापनामध्ये हा विल्हेवाट लावायची आहे या पद्धतीने त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. आपणही या यंत्राचा वापर करून आपला परिसर आणि देश प्रदूषण मुक्त करूया. महाराष्ट्र 24 तास, वाघोली, पुणे.